300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध होऊन पण कुछ कामी, समाज कार्यकर्ते निकू पाटील यांची माहिती. सर्व्हर प्रॉब्लेममुळे अनेक शेतकऱ्यांना समस्या. कर्नाटक सरकारने 1 एप्रिलपासून सब रजिस्टर ऑफिससाठी 300 कोटी रुपये खर्च करून नवीन सॉफ्टवेअर तयार केलेले असून हे सॉफ्टवेअर पूर्णपणे कुछ कामी ठरल्याने अनेक शेतकरी व नागरिकांनी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बँकेच्या बाबतीत व्यवहार करावे लागतात, यासाठी काही आवश्यक कागदपत्र लागतात, पण ती आवश्यक कागदपत्र या ऑफिसमध्ये उपलब्ध होतात. नेहमीच्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे ही कागदपत्रे मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 300 कोटी रुपयांचा निधी खर्च करून या कामामध्ये कोणत्याही पद्धतीची सुसूत्रता नसल्याकारणाने निप्पाणी परिसरातील नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते निकू पाटील यांनी सांगितले. समस्या म्हणजे कर्नाटक सरकारनं 1 एप्रिलपासून रजिस्टर ऑफिससाठी 300 कोटी खर्च करून नवीन सॉफ्टवेअर अपडेट केलेलं आहे, पण ते सॉफ्टवेअर कुचकामी ठरलं नाही. या ठिकाणी रजिस्टर ऑफिसमध्ये लोक येऊन परत चालले आहेत, तिथं सर्व्हर नाही आहे, परत नेट बँकिंग सुविधा चालू केली आहे, त्याबद्दल लोकांना व्यवस्थित काही माहिती नाही, त्यामुळे इथं व्यवहार होईना झाले आहेत. खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. दिवसाला या ठिकाणी 15 ते 20 व्यवहार होत होते, तिथं 2 ते 3 व्यवहार पण व्यवस्थित होईना झाले आहेत. परत शेतकऱ्यांना बँकेतून ज्यावेळी कर्ज शेतकरी घेतात, त्यावेळी त्या शेती कर्जासाठी रजिस्टर ऑफिसला येऊन मॉर्गेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, आणि त्या माध्यमातून मॉर्गेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ही कर्ज मिळतात. पण इथं सर्व्हरच नसल्यामुळं त्या सुविधा पूर्ण होईना झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आता सध्या अडचणीच्या वेळेत पैशाची गरज असताना त्या पूर्ण सरकारी यंत्रणा असू दे किंवा सगळे नेते मंडळी असू देत, सध्या कर्नाटकामध्ये निवडणुकीचं वारं वाहत आहे, त्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहेत, पण लोकांच्या अडचणीकडे लक्ष द्यायला यांना कुणाला वेळ नाही आहे. त्यामुळं लवकरात लवकर याची पूर्तता करून सर्व्हर सर्व्हरची प्रक्रिया जी आहे ती सुरळीत होऊन लोकांच्या अडचणी निरसन दूर व्हाव्यात, ती एक प्रशासनानं दक्षता घेतली पाहिजे. आता या ठिकाणी आमचे पाहुणे काही गडिंगला दुरून आलेले आहेत, 2 वर्ष झालं त्यांनी दोन दिवस झालं ते इथं थांबू नये. सर्व नसल्यामुळे त्यांच्या कामच होत नाही आहे. खरे त्यांच्या प्लॉटचा खरेदीचा व्यवहार आहे, त्यांचं कामच झालेलं नाही आहे 2 दिवसापासून. किती दिवसाला हे समस्या चालू आहे? 1 एप्रिलपासून नवीन सॉफ्टवेअर अपडेशन केलेलं आहे, पण ते सॉफ्टवेअर कुछ कमी ठरलं आहे. याविषयी उपनोंदणी अधिकारी मनोहर कोळी म्हणाले, सध्या नवीन सॉफ्टवेअर देण्यात आलेला असून सॉफ्टवेअरची समस्या जाणवत आहे. गेल्या 5 तारखेपासून ही समस्या असून येणाऱ्या थोड्या दिवसांमध्ये या सॉफ्टवेअरची दैनंदिन व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे सांगितले.